संख्येचे रूपांतर सूत्र ओळखणे या अंतर्गत कोणते प्रश्न येतात यांचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे। तर या प्रकरणामध्ये जे प्रश्न येतात ते एकूण चार प्रश्न येतात आणि त्या प्रश्नाशी निगडीत आपल्याला चार नियम दिलेले असतात। अशा रीतीने या प्रकरणासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये चार गुण दिलेले असतात। 2018 आणि 2019 साली या प्रकरणावरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। बाकीचे प्रश्न आणि या प्रकरणावरील प्रश्न यांच्यामध्ये फरक आहे। फरक या अर्थाने की तुम्हाला बाकीचं प्रश्न प्रकार जो आहे त्यामध्ये एका प्रश्नासाठी तुम्हाला चार पर्याय दिलेले असतात, परंतु या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला चार प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहेत। म्हणजेच पहिला नियम जर यापैकी कोणत्याही प्रश्नाला लागू होत असेल तर नंतर आपल्याला त्या नियमाचा विचार करायचा नाही। आणि अशा प्रकारे तुमच्या लक्षात येत असेल की तुम्ही चारपैकी तीन नियमासाठी तीन उदाहरणे जर सांगता आले तुम्हाला किंवा तुम्ही मिळवले आले मिळवता आले तुम्हाला पर्याय त्यांचे शोधता आले तर शेवटचा जो नियम आहे त्या नियमासाठी उरलेलं जे उदाहरण असेल त्याचं उत्तर हे शेवटचं नियम असेल असं आपल्या लक्षात येतं। अत्यंत सोपा हा असा प्रश्न प्रकार आहे। चला तर मग आपण यावरती जे काही प्रश्न दिलेले आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचे आहेत ते पाहूया। तर आता यामध्ये पहा पहिला जो प्रश्न आहे क्रमांक पूर्ण संख्यांचा गुणाकार। आता आपल्याला काय करायचं आहे की याच्यामधून अशा संख्या शोधायच्या आहेत ज्या संख्या या पूर्ण संख्यांचा गुणाकार असतील आणि या पूर्ण संख्या कशा पाहिजे क्रमांक पाहिजे पाहूया। आता तर आता इथं 176, 88, 44, 22, 11 ही संख्या आहे। नंतर 28, 65, 2, 126 आहे। तर या सर्व संख्यांचा आपल्याला विचार केल्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तर इथं 72, 6, 110 आणि 30 या संख्या आपण पाहिल्या तर यामध्ये आपल्या लक्षात येते का की 8 × 99 तर आपल्याला 72 ही संख्या मिळते। 3 × 2 केले तर आपल्याला 6 ही संख्या मिळते। 11 × 10 केलं तर 110 ही संख्या मिळते आणि 5 × 6 केलं तर आपल्याला 30 ही संख्या मिळते। याचाच अर्थ क्रमांक पूर्ण संख्यांचा गुणाकार आपण घेतला तर आपल्याला हा ही जी संख्या मालिका दिलेली आहे 72, 6, 110 आणि 30 ही संख्या मालिका मिळते। याचा अर्थ प्रश्न क्रमांक 4 याचं उत्तर 1 हे असू शकेल आहे। आता नियम क्रमांक 2 पाहूया आपण। मागील संख्येची वर्गमूळ पुढील संख्या। आता 176 आणि 88 यांचा विचार केला तर 88 हे काही 176 वर्गमूळ नाही म्हणून मग प्रश्न क्रमांक 1 साठी 2 हा नियम असणार नाही। नंतर 28 वर्गमूळ 65 नाही म्हणून हा ह्या प्रश्नासाठी सुद्धा 2 हा पर्याय नसेल। आता आपण प्रश्न क्रमांक 3 विचार करूया तर 256, 16 तर 256 वर्गमूळ 16 आहे, 16 वर्गमूळ 4 आहे, 4 वर्गमूळ 2 आहे। याचा अर्थ मागील संख्येची वर्गमूळ पुढील संख्या हा जो नियम आहे तो प्रश्न क्रमांक 3 यासाठी लागू पडतो। यानंतर पुढचा प्रश्न पहा संख्येचा घन करून त्यात 1 मिळवणे हा प्रश्न प्रकार आहे। तर आता हा नियम आहे याच्यामध्ये संख्येचा घन करून त्यात 1 मिळवणे पाहूया। आता याच्यामध्ये कोणती संख्या साठी हा नियम लागू होत होते तर इथं 176 आपण 1 वजा केले तर 175 मिळतात। 175 हा कोणत्याही संख्येचा घन नाही त्याच्यामुळे हा प्रश्न याच्यासाठी हा नियम लागू होणार नाही। आता आपण दुसरा प्रश्न पाहूया तर 28 इथं दिलेले आहे तर 28 − 1 केले आपण 27 येतात। 27 हा 3 घन आहे। नंतर 65 तर 65 1 वजा केला 64 ही संख्या मिळते। 64 ही संख्या 4 घन आहे। नंतर 2 ही संख्या 2 आपण 1 वजा केली तर आपल्याला 1 ही संख्या मिळते आणि 1 ही संख्या 1 घन आहे। त्याचप्रमाणे 126 1 वजा केला आपण तर 125 ही संख्या मिळते आणि 125 ही संख्या 5 घन आहे। याचा अर्थ पर्याय नियम क्रमांक 3 जो आहे तो या प्रश्नासाठी योग्य आहे। नंतर आपण प्रश्न क्रमांक 1 पाहूया किंवा नियम क्रमांक 4 जो राहिलेला आहे तो पाहूया। मागील पद भागिले 2 हे पुढील पद असेल तर आता ही संख्या मालिका पहा इथं 176, 88, 44, 22 आणि 11 या संख्या दिलेल्या आहेत
तर आता 176 भागिले 2 केलं तर आपल्याला 88 संख्येमध्ये, 88 भागिले 2 केलं तर 44 संख्येमध्ये, 44 भागिले 2 केलं तर 22 संख्येमध्ये, आणि 22 संख्या 22 चनिनपट केलं तर आपल्याला 11 ही संख्या मिळते. याचा अर्थ पर्याय प्रश्न क्रमांक 1 साठी पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. तर अशा रीतीने हे प्रश्न सोडवायचे असतात.